नीलांजन सभाभासमं क्रमपादुलं छायामात्रं संभूतं कर्तमान शनिश्चरं शनिश्चराय स्वाहा। नीलांजन सभाभासमं रविपुत्रं विमागरगं छायामात्रं संभूतं कर्तमान ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांची आज या ठिकाणी यात्रा आहे। दरवर्षी या राहता शहरामध्ये संपूर्ण राहता शहरातले नागरिक व परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने जमा होऊन या ठिकाणी उत्सवात या ठिकाणी यात्रा करत असतात। परंतु गेल्या 1.5 वर्षापासून जे कोरोनाचं महामारीचं जे संकट आलेलं आहे त्या संकटामुळे मागच्या वर्षी यात्रा या ठिकाणी बंद होती आणि या वर्षी यात्रा बंद आहे। परंतु गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचं संकट हे फार ग्रामीण भागात आणि घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे। या पोहोचल्याने या संकटाने आत्ता सध्या जर बघितलं तर मृत्यूचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे। त्यामुळे आम्ही या वीरभद्र महाराजांच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक व मी या ठिकाणी महामृत्युंजय यज्ञ या ठिकाणी केलेला आहे। वीरभद्र महाराजांना या ठिकाणी एवढीच प्रार्थना केलेली आहे की वीरभद्र महाराजा या राहता शहरावरील आलेलं कोरोनाचं संकट संपूर्ण तालुक्यावरील जिल्ह्यावरील महाराष्ट्रावरील व भारतावरील आलेल्या या कोरोनाच्या संकटाला या नागरिकांना सावरण्याची ताकद देऊ व जे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे ते या ठिकाणी शून्य आकडा हो या मृत्यूचा या सर्व भक्तांना आपल्या नागरिकांना आपण ताकद देऊ अशी या ठिकाणी त्या वीरभद्र महाराजांच्यानी प्रार्थना केलेली आहे। तरी पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना या मृत्यूंजय यज्ञासाठी आमच्या राहता तालुक्याचं भूषण असे आमचे शास्त्री अनंत शास्त्रीजी गुरु लावर आज हे यांच्या उपस्थितीत तसेच राघव लावर ह्या गुरूंच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मृत्युंजय यज्ञ या ठिकाणी करण्यात आलेला आहे, संपन्न पडलेला आहे। व परिसरातील नागरिकांना हात जोडून मनापासून विनंती करतोय की आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या। आपण घरातच राहा आणि आपल्याला सर्वांना सुरक्षित राहू आणि वीरभद्र महाराज आपल्या सर्वांना कोरोनातून कोरोनावर मात होण्याची शक्ती देऊ अशी या ठिकाणी वीरभद्रांची प्रार्थना करतो। धन्यवाद। श्री वीरभद्र यात्रेच्या निमित्तानं माननीय श्री राजेंद्र पठारे शिवसेनेचे नेते यांना एक कल्पना सुचली की जे महामारीचं संकट आहे हा संसर्ग आज सगळीकडे फैलावतो आहे याचा प्रतिरोध करण्याकरता ईश्वराची काही प्रार्थना करता येईल का म्हणून त्यांचा मला रात्री फोन आला आणि मी म्हटलं की याच्यासाठी महामृत्युंजय भगवान यांची प्रार्थना केली जाते। मग ते म्हणले तुम्ही सांगा असं काही पूजा आपल्याला करता येईल का आणि त्यांच्या सूचनेनुसार मी त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज श्री वीरभद्र हे सुद्धा भगवान शिवाचेच एक पुत्र आहे, शिवाचाच एक अंश आहे आणि त्यांच्या या उत्सवाच्या निमित्तानं वीरभद्र मंदिरात वीरभद्र महाराजांच्या समोर महामृत्युंजयाची स्थापना करून गणपती पूजन, वरुण पूजन आणि महामृत्युंजयाची शिवलिंगावरती स्थापना केली आणि महामृत्युंजय स्वरूप असणाऱ्या अग्नीचं प्रकटीकरण करून महामृत्युंजय असणाऱ्या स्वरूप अग्नीला महामृत्युंजय मंत्रानं मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधनैहि कर्मानं बंधित असलेल्या या माणसांना जी पीडा आज होती आहे त्या पिढेपासून आणि कर्मबंधनापासून त्यांना मुक्त कर आणि ही महामारी लवकर जाऊ दे अशा आशयाच्या मंत्रांना हवन करून प्रार्थना केली आणि ती सगळी सेवा श्री महामृत्युंजय आणि वीरभद्र यांच्या चरणी समर्पित केली।